कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या आरोग्याचा भाग म्हणून स्वॅबची तपासणी होणार आहे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर येत्या दोन दिवसात सर्व बंदीजनांची तपासणी केली जाणार असल्याचं कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी सांगितलं सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील काही कैद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे त्यामुळे राज्यभरातील कारागृहात दक्षता घेतली जाते त्यानुसार बंदीजनांचे कोरोना स्वॅब घेतले जात आहेत दुसरीकडं कैद्यांना पॅरोल रजा आणि जामीन देण्याचे आदेश आल्यानं राज्यातील कारागृहातील कैद्यांची संख्या कमी झाली होती अशा परिस्थितीत कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचे पुढील दोन दिवसापासून स्वॅब घेतले जातील आणि त्यांची तपासणी होईल असं कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी सांगितलं